नाशिक सराफ बाजार येथे सराफी दुकानदाराने कोरोनाच्या महाराष्ट्रातली तसेच जगातील जी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे, या परिस्थितीत जनतेने प्रवास व एकमेकांचा संपर्क टाळावा, जेणेकरून रोगाचा संसर्ग वाढणार नाही यासाठी 22 मार्च पर्यंत दुकाने बंद ठेवण्यात आली आहे, अशी माहिती सराफ असोसिएशनचे सदस्य सागर नागरे यांनी जनमतशी बोलताना दिली. सागर नागरे, प्रोप्रायटर शुभानंद कारगिलर, नाशिक सराफ असोसिएशनचा सभासद. ह्या नात्याने सांगू इच्छितो की जगभरात जो करोना व्हायरसने धुमाकूळ घातलेला आहे, तर त्या धुमाकूळाला कुठेतरी आवर घालण्यासाठी आपल्याकडनं काहीतरी हातभार लागावा हे असोसिएशनला वाटले. आणि मग काल मीटिंग घेऊन असे ठरवले की 20 व 21 रोजी नाशिक सराफ असोसिएशनचे सर्व सभासद व आजूबाजूचे जे कोण छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांनी हा बंद पाळावा, जेणेकरून आपण स्वतः कॅरियर न होता, म्हणजे आपल्या तर्फे दुसऱ्या कोणावर आधार न पसरवता आपण कसं काय याच्यात सहकार्य सरकारला करू शकू, म्हणून मग आम्ही हा बंद केलेला आहे. 19 व 20 हे आमचे बंदचे दिवस आहेत. त्याच्यानंतर 20 व 21 तारखेला मोदी साहेबांनी जो बंद पुकारला आहे त्यातही आम्ही सहभागी होणार आहोत. हा बंद जो आहे तो सर्वप्रथम तर माझ्या देशासाठी आहे, देशानंतर माझ्या जे कोण माझे बांधव आहेत त्यांच्यासाठी आहे, आणि त्याच्यानंतर माझ्या स्वतःसाठी आहे. याच्यामुळे माझ्याकडून कोणाला अपाय होणार नाही किंवा मी कुठला रोगाचा प्रसार करणारा करिअर होणार नाही, हे आमच्या सर्वांची भावना आहे. हा आजार जो आहे हा फक्त एकमेकांना स्पर्श केल्याने सुद्धा वाढतो आहे, किंवा कोणी संपर्कात आले त्यांनी जर एखाद्या वस्तूच्या ठिकाणी हात जरी लावलेला असला, तिथे कोणाचा हात लागला, स्पर्श झाला, तरी हा आजार पसरतो. तर एवढ्या गंभीर आजारावर काहीतरी आपण आपल्याकडनं सरकारला मदत व्हावी, इतर लोकांचं आरोग्य आपल्याला जपता यावं यासाठी आम्ही हा बंद केलेला आहे. बंद काळानंतर जेव्हा जेव्हा आमचा बाजार उघडेल तेव्हा आम्ही एकतर सॅनिटायझर प्रत्येक शॉपमध्ये ठेवलेले आहेत. ग्राहकांना आवाहन करतो आहे की त्यांनी मास्क लावून यावे आणि कुठेही इतर वस्तूंना त्यांनी स्पर्श न करता योग्य ते अंतर राखून लोकांशी संवाद साधावा. जोपर्यंत हा कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी होत नाही तोपर्यंत सर्व पथ्य पाळण्याची त्यांनी काळजी घ्यावी. यावेळी गिरीश नवसे, राजेश नागरे, खुशाल खुराना, कृष्णा धामणे, योगेश दंडगव्हाळ, योगेश नागरे तसेच सराफ बाजारातील सराफी जोडधंदा करणारे पटवेकरी जंगम असोसिएशन देखील बंद ठेवून जनतेने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. जनमत मराठी करता ब्युरो चीफ RR पाटील, नाशिक रोड, नाशिक.